मराठी रंगभूमीवरचं एक देखणं पर्व म्हणता येईल असे अभिनेते म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर, ज्यांनी आपल्या नावावर मराठी नाटकासाठी गर्दी खेचून आणली. त्या नटश्रेष्ठ घाणेकर यांच्या आयुष्यावरील डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात घाणेकर यांच्या मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते सुबोध भावे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने खास संवाद साधलाय. 1960 दशकामध्ये व्यावसायिक रंगभूमीला ज्यांनी सुवर्णकाळ गाजवला त्यांची व्यक्तिरेखा तुम्हाला साकारायला मिळते, काय सांगाल त्या भूमिकेबद्दल? नाही, नक्कीच मी नशीबवान समजतो मला की अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा माझ्या आयुष्यात येतात आणि मला त्या साकारायला मिळतात. डॉक्टर घाणेकरांविषयी खूप ऐकलं होतं पण त्यांना कधी पाहू शकलो नाही. त्यांचं व्यक्तिमत्व मला साकारायला मिळतं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आणि अशा एका रंगभूमीच्या काळाचं मला साक्षीदार होता आलं हेही माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे, कारण तो काळ मी कधी पाहिला नाही, ती नाटकं मी कधी पाहू शकलो नाही, त्या माणसांना कधी मी भेटू शकलो नाही. त्या माणसांना, त्या काळाला, त्या काळातल्या रंगभूमीला मला स्पर्श करता आला, मला त्यानिमित्ताने काही नाटकांचे प्रवेश त्याच्यावरती सादर करता आले, मला त्या लोकांना, त्यांच्या आयुष्याचा मला भाग होता आलं. मला असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मागे पाहिलं तर बालगंधर्व, त्यानंतर लोकमान्य टिळक आणि आता घाणेकर, म्हणजे ऐतिहासिक भूमिका करताय, तर ऐतिहासिक भूमिका साकारायला तुम्हाला आवडतं का? दिग्दर्शक ऐतिहासिक भूमिका असे की तुमच्याकडे येतात, त्याबद्दल काय सांगाल? मुळात माझ्याकडे आलेल्या सगळ्याच भूमिका माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, मग ती बालगंधर्वांची असेल, लोकमान्यांची असेल, घाणेकरांची असेल किंवा बाकी ज्या माझ्याकडे आजपर्यंत आल्या त्या. या सगळ्याच करताना मला खूप मनापासून आनंद होतो कारण या सगळ्या भूमिका मला काही ना काहीतरी इन रिटर्न देत असतात, माणूस म्हणून, कलाकार म्हणून खूप प्रगल्भ करत असतात. तर मला याही पुढे अशा काही भूमिका करायला आवडतील पण मला सतत त्याच भूमिका करायला नाही आवडणार आणि म्हणूनच मध्ये मध्ये तुला कळणार नाही सारखा चित्रपट असेल, सविता दामोदरसारखा असेल, पुष्पक विमानसारखा असेल, हे सगळे चित्रपट मी करत राहतो कारण मला असं वाटतं की जितके वेगवेगळ्या व्यक्तिरेखा मी करेन तितके मला ही सगळी माणसं, ही सगळी कॅरेक्टर्स मला जास्तीत जास्त समृद्ध करतील विचारांनी, माणूस म्हणून, कलाकार म्हणून. काल्पनिक व्यक्तिरेखा साकारण्यापेक्षा ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणं अवघड असतं, तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याकडे कसे पाहता? नाही, नक्कीच अवघड असतं कारण त्यांची एक इमेज प्रत्येकाच्या मनामध्ये तयार झालेली असते आणि त्या इमेजला आसपास जाणारं तुम्हाला काम करायचं असतं, त्यामुळे जी आत्ताच्या काळात होऊन गेलेली व्यक्तिमत्व आहेत ती, त्यांचा ठसा तर नेहमीच जास्त ठळकपणे असतो आणि ते करत असताना त्यांना साकारणे खूप अवघड गोष्ट आहे कारण तुम्हाला सतत त्यांच्याबरोबर कंपॅरिझन केलं जातं. पण मी कंपॅरिझनमध्ये पडत नाही, माझ्यासाठी कुठल्याही कला, कुठल्याही व्यक्तिरेखेचा आत्मा शोधणं आणि त्याला साकार करणं हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नक्कीच. आता जाता प्रेक्षकांना तुमच्या चित्रपटातला कोणता कडक जोडायला लागेल तो भेटीला घाला. मला खात्री आहे की 8 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे आणि त्या दिवशी तुम्ही त्याला तुरुंब प्रतिसाद द्याल कारण तुमचा प्रतिसाद असणार आहे एकदम कॅडेक.